हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये मटकीला कोंब कसं आणायचं तेही सोप्या पद्धतीने, आणि मटकी एकदम चिकट होणार नाही आणि मटकीला वाससुद्धा येणार नाही या पद्धतीने आपण आज कोंब आणणार आहोत। ही रेसिपी जर तुम्हाला आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मी इथे एक कप गावठी मटकी घेतलेली आहे, एकदम गावरान मटकी आहे, देसी मटकी जी सरकारी येते ती खूप ठोकळ असते आणि ही एकदम बारीक आहे, म्हणजे गावरान मटकी घेतलेली आहे। हे टेस्टी असते आणि छान कोंब येतात याला। तर मी हे एक कप घेतलेलं आहे। आता याला छान दोन पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे, म्हणजे याला लागलेली धूळ किंवा पावडर वगैरे लावलेलं असते ते सर्व निघून जाईल। तर छान चोळून याला असं धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर पाहू शकता अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने व्यवस्थित चोळून आपल्याला इथलं सर्व जे पावडर लागलेलं असते ते सगळं काढून धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने। तर पाहू शकता पाण्याचा कलर एकदम चेंज झालेला आहे। आता आपण पाणी काढून घेऊन नंतर याला दोन पाण्याने आणखी धुवून घेतलेलं आहे आणि सर्व पाणी मी काढून घेतलं। मटकी भिजत घालण्यासाठी मी इथे कोमट पाणी घेणार आहे थोडंसं। आपण हात घालू शकू पाण्यात, एवढंच आपल्याला पाणी पाहिजे। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी पाणी ओतून घेणार आहे सर्व। एकदम जास्तसुद्धा पाणी गरम करायचं नाही आपल्याला। आपण ही प्रोसेस थंडीमध्ये करत आहो त्यामुळे थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे। जर आपण उन्हाळ्यामध्ये ही प्रोसेस केली तर थंड पाणी घेतलं तरीही चालेल। आणि वरती जे आलेले दाणे आहे एक एक ते काढून घ्यायचं, ते कुजलेले दाणे असतात। आता याला आपण 7 ते 8 तास भिजत घालणार आहोत। जर उन्हाळ्यामध्ये भिजवत असाल तर 5 ते 6 तासात भिजत असते। तर पाहू शकता 7 ते 8 तास झालेले आहे आणि छान फुललेले आहेत आपले मटकी। फुलून डबल झालेला आहे याची क्वांटिटी, पाहू शकता अशा पद्धतीने। आता आपण हा पाणी फेकून देणार आहोत, सर्व काढून घ्यायचं आहे। आणि हा पाणी काढल्यानंतरसुद्धा आपल्याला या मटकीला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे मटकीला वास येत नाही आणि छान मटकी तयार होते। तर मी इथलं पाणी काढून घेणार आहे आणि दुसऱ्या पाण्याने व्यवस्थित असं चोळून धुवून घ्यायचं आहे। याने मटकी चिकटसुद्धा होत नाही आणि छान मोकळीसर होते आणि वाससुद्धा येत नाही। तर पाहू शकता दोन पाण्याने मी धुवून घेतलं। आता एक चाळणी घ्यायची आपल्याला। तर अशा पद्धतीची चाळणी सगळ्यांच्याच घरी असते उपलब्ध। याच्या खाली असं एक मोठं भांडं घ्यायचं आहे ज्याने हवा लागेल मटकीला। तर यामध्ये सर्व मटकी मी टाकून घेणार आहे सर्वात अगोदर। यातील सर्व पाणी चाळणीच्या सहाय्याने काढून घ्यायचं आपल्याला। चाळणीने थोडीशी अशी आडवी ठेवायची आहे, म्हणजे पूर्ण पाणी लगेच निघेल आणि पाणी निघून झालं की लगेच कोंब यायला सुरुवात होतं। तर पाहू शकता 10 मिनिटांनी पाणी निघालेलं आहे सर्व। आता हा पाणी फेकून आपण यावर छान असं रुमाल किंवा कपडा, कॉटनचा कपडासुद्धा तुम्ही यावर झाकून ठेवू शकता। आपण याला बांधून वगैरे काही ठेवणार नाही। सेम या प्रोसिजरने आपण याला मटकीला मोड आणणार आहोत। खूप छान मोकळीसर होते अशा पद्धतीने मटकी। याला वरून एक झाकण ठेवून आपण याला आपण 14 ते 15 तास असंच उबदार जागेमध्ये ठेवायचं आहे, कारण आपण थंडीमध्ये ही प्रोसेस करत आहो। आणि उन्हाळ्यामध्ये जर प्रोसेस अशी केली तर 10 ते 12 तासात छान कोंब येतात। तर 14 ते 15 तास झालेले आहेत, पाहू शकता। झाकण खोलून बघूया आपण। तर रुमाल काढूया, खूप छान कोंब आलेले दिसतात आपल्याला इथे। तर पाहू शकता अशा पद्धतीने खूप छान असं सर्व मटकींना व्यवस्थित असं कोंब आलेले आहेत आणि चिकटसुद्धा झालेली नाही आपली मटकी। छान मोकळीसर आणि वाससुद्धा येत नाही आहे। मटकीला बांधून न ठेवतासुद्धा खूप छान मोकळी आणि मस्त कोंब आलेले आहेत, पाहू शकता। एकदम मोकळी झालेली आहे, यापेक्षा जास्तसुद्धा कोंब यायला नको। जास्त कोंब आले की टेस्टी वाटत नाही आपली मटकी। तर आपण 12 ते 15 तास ठेवल्यानंतर खूप छान असं चाळणीचा बाहेरसुद्धा पाहू शकता। अशा पद्धतीने व्यवस्थित कोंब आलेले दिसतात, खूप छान कोंब आलेले आहेत आपल्या मटकीला। व्यवस्थितचं क्वांटिटीसुद्धा खूप झालेली आहे। आता पण याला मोजून दाखवणार आहे मी क्वांटिटी किती झालेली आहे ती। तर याच कपाच्या सहाय्याने मी 1 कप मटकी घेतलेली होती। तर आपण मोड आल्यानंतर मटकी बघूयात किती क्वांटिटी झाली होती। हा 1 कप, हा 2 कप भरून झालेला आहे आणि 3 कपसुद्धा एकदम कपाच्या वरती आलेला आहे, म्हणजे 1 कप मटकीपासून 3 कप मटकी तयार झालेली आहे कोंब आल्यानंतर। मटकीला कोंब आणण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चॅनलवर जर नवीन असाल तर बेल आयकॉनला जरूर प्रेस करा। थँक्यू फॉर वॉचिंग।